नमस्कार मित्रमैत्रिणू एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती जवळ आलेले आहे आज आपण दत्त जयंतीबद्दल माहिती पाहणार आहोत दत दत्त जयंती जन्मकथा दत्त महाराजांची माहिती दत्तांचे अवतार याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत दत्त जयंती ही हिंदू पंचांगणातील मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला दरवर्षी साजरी केली जाते दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्रिऋषी व माता अणसुया अणुसया नावे अणसुया यांचे पुत्र होते तीन तोंडे सहा हात दोन पाय चतुर्वेद दर्शक चार श्वान व जवळ कामधेनू म्हणजेच गोमाता असे असलेले श्री गुरुदेव दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक स्वरूप अवतार आहेत श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात हिंदू धर्मांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले ठिकठिकाणी त्यांचे स्थाने गादी निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली दत्तात्रय हे एक योगी आणि हिंदू धर्मात त्यांची माहिती आहे त्यांना हिंदू धर्मात देव मानले जाते स्वधर्म आणि संस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले अतिऋषी आणि त्यांची पत्नी अणसुया यांचे पुत्र दत्तात्रय यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ होते हिंदू पौराणिक साहित्यानुसार ते तिन्ही भाऊ दत्त सोम आणि दुर्वास हे विष्णू ब्रह्मा आणि शिव यांचे अवतार मानले जातात पूर्व काळात विष्णूंचा अवतार मानल्या गेलेल्या दत्तांचे स्वरूप उत्तर काळात ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेऊन त्रिमुखी रूपात उत्कर्मत गेले त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ बाण कालिदास इत्यादींनी तसेच शुक्रदाने केलेला आहे सिद्धी प्राप्त करून देणारी देवता म्हणून दत्त महाराजांची माहिती आहे दत्तात्रय हे इसवी सणाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुढे पुराण वाणवयामध्ये प्रसिद्ध झालेले असतात मार्कंडेय पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात दत्तात्रयांचा उल्लेख आहे दत्तांचा उल्लेख त्यांचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात दत्तात्रयांचे पिता अत्री ऋषी हे वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक आणि संकलक होते माता अनुसया हे साख्य तत्वज्ञानी कपिल मुनींची बहीण होती दत्त महाराज यांचे मोठे भाऊ ऋषी दुर्वास हे भारतातील कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे ऋषी होते दत्त महाराजांचे शिष्य यदू आयु अलर्क सहस्राजूर्ण परशुराम सांकृती दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे ते म्हणजे दत्त दत्त जन्मांचा इतिहास अथ्री ऋषींची पत्नी अणसुया ही पतिव्रता होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा हे ऐकून त्रिमूर्ती यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले एकदा ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेषात त्रिमूर्ती आले आणि अनुसेईकडे भिक्षा मागू लागले त्यावर अनुसेईने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत त्यावर अणुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली अनुसेया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावे त्यावर अनुसया यांच्या मनात आले की अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय बिशात माझ्या पतीचे तपफळ मला तारेल या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विव्यस्त्र होऊन वाढायला आली तेवढ्यात पाहायला तर काय चमत्कार घडला अतिथींच्या जागी रडणारे तीन लहान बाळे दिसून आली अणुसा यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करवले तेव्हा बाळांचे रडणे थांबले इतक्या अतिऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी देवेंद्र दत्त यांचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या समोर उभे राहिले प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितला तेव्हा अत्री आणि अणुसेने बालकी आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरांपासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला दत्तांच्या चोवीस गुरूंची नावे पृथ्वी पाणी वायू अग्नि आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळावेश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार दत्तात्रयांचे आठ प्रमुख शिष्य सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रयांचे आठ प्रमुख शिष्य होते दत्तांच्या परिवाराचा भावार्थ दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो म्हणून झोळी ही नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडळू कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतो अशात कमंडळू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्य पूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाहीत श्री दत्तात्रयांचे प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज दत्तात्रयांचे अंश अंशात्मक अवतार योगीराज अत्रिवद दत्तात्रय कालाग्निशमन योगीजन वल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्रीमायामुक्त आदिगुरु शिवरूप देवदेव दिगंबर कृष्णश्याम कमल नयन दत्तांचा जयघोष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन दत्तजयंतीचे महत्त्व जयंतीला दत्त, दत्त दत तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डंबरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाचीवाडी गाणगापूर इत्यादी दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाडचिंचोळी येथे इसवी सन एकोणीसशे आठ साली आजच्या दिवशी झाला स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता आम्ही मूळ गाणगापूर येथीची असे स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्रे स्वामींचा जन्म झाला तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासूनच होती ती ओढ स्वामींना सज्जनगडला घेऊन आली आध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इसवी सन एकोणीसशे सत्तावीस साली स्वामींचे गडावर आगमन झाले सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्व आहे योगीराज कल्याणस्वामींनी समर्थाच्या सानिध्यास सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह हो सद्गुरूंच्या झिजवला कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली ज्याप्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले त्याचप्रमाणे अवघ्या तीन वर्षांच्या सेवेत स्वामींना समर्थांनी एकोणीसशे तीसच्या दास नवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्यासाठी आज्ञा केली त्यांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला मधल्या कालखंडात एक प्रकारचे क्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते आणि समर्थांचे समाधीस्थान सज्जनगड त्याचप्रमाणे चाफळ शिवथरगड समर्थांचे जन्मगाव जांब या ठिकाणाचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते श्रीधर स्वामी महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायांचा प्रसार आणि प्रचार केला आणि वरील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला अनेक ग्रंथ स्तोत्र रचना स्वामींना केली आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली वरतपूर तालुका सागर जिल्हा शिमोगा कर्नाटक येथे महासमाधी घेतली समर्थांना सुद्धा दत्तात्रय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेष घरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधींच्या मागे सिंहासनावर विराजमान आहेत जेव्हा केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तूमध्ये दर्शन घेऊन आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घ्या दत्त निमित्त भगवान दत्तात्रय आणि श्रीमंत परमहंस परमवज्रकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्तांच्या देवळामध्ये भजन कीर्तन यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते संध्याकाळच्या वेळी श्री दत्तांचा जन्म झाला असे मानतात त्यामुळे त्यावेळी जन्मांचे कीर्तन असते श्री दत्तांच्या देवळावर रोषणाई केली जाते पालखीतून भगवान दत्तात्रयांची मिरवणूक केली जाते भारताच्या विविध प्रांतामध्ये जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात महाराष्ट्रातील गाणगापूर माहूर नृसिंहवाडी कर्दळीवन या ठिकाणी श्री दत्तांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या उत्साहात संगीत किंवा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार आपली कलाचे सादरीकरण करतात केवळ शहरी भागातच नव्हे तर लहान लहान गावामध्ये सुद्धा दत्त जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते श्री दत्तगुरूंची पूजा आरती धूप दीप करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो श्री दत्तांच्या हातांतील कमंडळू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रत्येक आहे दत्त दत्त दत्ततत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते त्यामुळे संपूर्ण भारतात दत्त जयंती ही खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते मनही न्हाले भक्ती डोही अनसुया उदरी धन्य अवतार केलासे उद्धार विश्वाचा या गडावरी सदा कदावास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी विराजे काकेत गायीच्या सेवेत मनरमे चोवीस गुरूंचा लाविलिया शोध घेतलासे बोध विविध गुणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराजांची ही कथा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीही जयंती चांगल्या प्रकारे साजरी करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रमैत्रिणी अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद